press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. प्रथमतः मी आभार माझ्या आई वडिलांचे मानेन, कारण की त्यांच्या सपोर्टशिवाय हे मला कधीच शक्य नव्हतं. त्या दोघांबद्दल मला एक दोन तीन गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात की माझी आई जास्त शिकलेली नाही आहे, पण मला नाही वाटत की तिच्याशिवाय दुसरं कोणी आहे जिनी मला खरंच एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स काय असतं हे सांगितलं. प्रत्येक डिसिजनमध्ये तिचा मला सपोर्ट होता. मी मूळची नांदेडची आहे, तिथे मी 12वीपर्यंत शिकले आणि नंतर मी पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये COEPमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्या प्रत्येक त्या नांदेडमधून पुण्यात येईपर्यंत ते सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचं डिसिजन घेण्यातसुद्धा त्या दोघांनी मला खूप सपोर्ट केला. 10वीपासून मला आठवतं की माझे पप्पा नेहमी माझ्या सोबत असायचे प्रत्येक एक्झामला. ते आत्तापर्यंतच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यूपर्यंत ते माझ्यासाठी बाहेर वाट बघायचे. सो रिअली थँक्स टू हिम. आणि माझे काही फ्रेंड्स मला म्हणायचे की तुझे पप्पा तुझ्यासाठी लकी चाम आहेत. सो मला खरंच असं वाटतं की ते माझ्यासाठी लकी चाम आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा ते माझ्यासोबत होते तेव्हा मी ती प्रत्येक गोष्ट अचीव्ह केली आहे. सो थँक्यू पप्पा. आणि ग्रॅज्युएशननंतर मी वीकेंडचा बॅच जॉईन केलेली इथे युनिक अकॅडमीमध्ये. तिथे मला अनुराग सरांचं खूप मार्गदर्शन लाभलं. त्यांचे बरेच सारे नवीन इनिशिएटिव्ज होते की करंट अफेअर्स कसं करायचं, न्यूजपेपर कटिंग्स, मिशन डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर मेन्स रायटिंग, त्या सगळ्यांचा मला खूप यूज झाला. आणि इंडिव्हिज्युअली पण त्यांनी मला खूप गाईड केलं, ज्यामुळे मी स्वतःचे स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस शोधू शकले, ज्यावर मी वर्कआउट केलं. सो थँक्यू अनुराग सर. आणि अगेन स्पेशल थँक्स टू तुकाराम सर, कारण दरवेळी जेव्हा मी त्यांना मेसेज केला तेव्हा विदिन नो टाईम त्यांनी मला रिप्लाय दिला आणि प्रत्येक वेळी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला आणि मला खूप जास्त मोलाचं गायडन्स केलं. सो थँक्स टू हिम ॲज वेल. आणि काही गोष्टी मला शेअर कराव्याशा वाटतात ॲस्पिरंटसोबत. सो त्या मी करते. फर्स्ट ऑफ ऑल, देअर इज सम स्टेरिओटाईप अबाउट चूझिंग ऑप्शनल. मोस्टली मुलं असं करतात की जो सक्सेस रेट आहे ऑप्शनलचा त्याच्यानुसार चूज करायचा प्रयत्न करतात. सो प्लीज असं नका करू. ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तो ऑप्शनल तुम्ही चूज करा. मी स्वतः जेव्हा 2015 ऑप्शनल चूज केला, माझा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तर तेव्हा सक्सेस रेट खूप कमी होता. बट स्टील ओवर द टाईम आय हॅड इंटरेस्ट, सो आय प्रिपेअर्ड वेल अँड आय अचीव द गुड रँक with this optional. So please go with your interest and then choose it and prepare well for your preparation. And second thing is that ki theek hai UPSC cha preparation apan karto hai, but along with that don't be so much take it as an exam. आणि त्याला तुम्ही तुमची लाईफ नका बनवू. इफ UPSC नाही झाली तर काय आयुष्य संपणार नाही आहे. ऑफकोर्स देर आर बेटर ऑपॉर्च्युनिटीज फॉर यू. सो प्लीज डोंट लूज होप आणि चांगले प्रयत्न करत राहा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल. आणि थँक्यू सो मच एव्हरी वन. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. स्टे ट्यून्ड.